आज आपण भाषा बालभारती मराठी विषय घेणार आहे. आधी मराठी घेऊ, नंतर थोडस इंग्रजी घेऊ, नंतर वेळ असला तर गणित करूया. हा ठीक आहे. आता आधी मराठी पुस्तक काढ, मराठीचं भाषाचं पुस्तक काढ, भाषाचं पुस्तक काढ. हा बरोबर बरोबर. विषय मराठी बालभारती. हा हा विषय घेऊया. त्यातला आपण एक आज धडा शिकूया. तिसरा धडा आहे ना, तिसरा. आम्हालाही हवाय मोबाईल. तिसरा धडा आहे बघा, काढ. आम्हालाही हवाय मोबाईल हा धडा घेणार आहे आता. काय नाव आहे पाठाच? आम्हालाही वाच बर, वाच हे राम, वाच, आवाज चालू कर आणि वाच. राम राम राम, आवाज चालू कर ना, आवाज चालू करून वाच. व्हेरी गुड. आम्हालाही हवाय मोबाईल. स्नेहल तुझा व्हिडिओ चालू कर. स्नेहल व्हिडिओ बंद आहे तुझा. बर आता मला सांगा, तुमच्याकडे रामकडे किंवा स्नेहलकडे स्वतःचा मोबाईल आहे का? मोबाईल तुझ्याकडे स्वतःचा आहे का? राम नाहीये. मग कोणाकडे आहे मोबाईल? मोबाईल कोणाचा आहे? मोबाईल म्हणजे काय माहितीये ना? मोबाईल मोबाईल म्हणजे काय? हा बरोबर. मोबाईल म्हणजे काय? फोन. फोन मोबाईल म्हणजे स्मार्टफोन. हा मग तुमच्याकडे तुमच्याकडे स्वतःचा मोबाईल आहे का? आहे का स्वतःचा मोबाईल? स्नेहलकडे स्वतःचा मोबाईल आहे? रामकडे स्वतःचा मोबाईल आहे? तुझा आहे का? आहे स्नेहल? आहे का? मी विचारते आहे का हो की नाही ते सांग. तुझा स्वतःचा स्वतःचा मोबाईल आहे? स्वतःचा नाहीये. स्वतःचा नाहीये हो की नाही? रामकडे स्वतःचा मोबाईल आहे? राम राम राम, तुला आवाज येतोय? व्हिडिओ बंद झाला. हा स्वतःचा मोबाईल नाहीये. मग कोणाचा आहे मोबाईल? मोबाईल कोणाचा आहे? ती तिच्या पप्पाने सांगते, माझा फोन आहे तुमचा नाहीये. बरं तिला सांगू द्या. फोन कोणाचा आहे? मोबाईल कोणाचा आहे? पप्पांचा. कोणाचा काय सांगायचं? बोल बोल. कोणाचा? चालो बघ. मोबाईल कोणाचा आहे?
परत बघ, तू बघत नाही मोबाईल कोणाचा आहे. बरोबर, मोबाईल पप्पांचा आहे. राम राम, तुझ्याकडे तुझा स्वतःचा मोबाईल आहे? स्वतःचा आहे, मग कोणाचा आहे? कोणाचा आहे मोबाईल? कोणाचा आहे? आवाज चालू करून बोल, कोणाचा मोबाईल आहे? कोणाचा आहे? पण तू आता मोबाईल ठेवलाय ना समोर, तो कोणाचा आहे? कोणाचा आहे? तुझा स्वतःचा आहे का? हा बरोबर, बोल ना मग, आवाज चालू कर, बोल, आवाज चालू कर ना राम. काय म्हणायचं आहे? हा मग कसं बोलायचं? कोणाचा मोबाईल आहे? बोल. मम्मी काय म्हणायचं? हा बरोबर, मम्मीचा मोबाईल आहे. अंकुश अंकुश, तुझ्याकडे तुझा स्वतःचा मोबाईल आहे का? नाही. मग कोणाचा आहे? पप्पाचा. पप्पांचा मोबाईल आहे. बर, हा मग तुमच्याकडे का बरं, तुम्हाला अजून स्वतःला मोबाईल दिला नाहीये का? का का बरं नाही दिलाय? गेम बघतात म्हणून. बरोबर, नाही तुम्हाला तुमच्या आईने बाबांनी स्वतःचा मोबाईल तुम्हाला दिला नाहीये, तुम्हाला तुमचा स्वतःचा नवीन तुम्हाला दिलाय का स्वतःचा? नाही अजून. का का बरं? किंवा दुसऱ्या दुसऱ्या लहान लहान मुलांकडे मोबाईल असतो का? स्वतःचा मोबाईल असतो का? थांब, एकेकाने बोला, एकेकाने बोला. हा अंकुश काय सांगतोय? थांबा स्नेहल, स्नेहल थांब. गेम खेळतात तुम्ही, गेम खेळतात मोबाईलवर. अंकुश काय सांगतो? अंकुश बोल. तिथला फोन का होता? नाही, मी विचारलं तुला पप्पांनी तुझा स्वतःचा नवीन मोबाईल दिला नाहीये का? का मोबाईल पाहतो? हा सारखा सारखा मोबाईल वर पाहत राहतो, हो की नाही? बरोबर. राम राम, तुला पण तुझ्या मम्मीने तुझा स्वतःचा नवीन मोबाईल दिला नाहीये असं का? का का बरं? हा राम, का बरं दिला नाही तुला मोबाईल? का बरं नाही दिला? तुला नवीन मोबाईल दिलाय का नाही दिलाय? कोणालाच दिलेला नाहीये. किंवा दुसरे दुसरे मुलं, लहान लहान मुलं, शाळेत जाणारी मुलं, त्यांना मोबाईल दिला नाहीये का? का बरं देत नाहीत मोबाईल? हो दादा, हा गेम खेळतो तू पण, तुम्ही गेम खेळत बसतात मोबाईल, हो की नाही? हो ना. हा म्हणून तुम्हाला नवीन मोबाईल दिलेला नाहीये पप्पांनी तुमच्या, हो की नाही? बर, आता आज आपण एक पाठ शिकणार आहे. आम्हालाही हवाय मोबाईल. काय दिलंय बघा स्नेहल, काय चाललंय तुझं स्नेहल? स्नेहा नको हात लाव, हाताची कडी घालून बस, शांत बस, असू दे, काही नाही. आम्हालाही हवाय मोबाईल नावाचा पाठ आहे. हा आता या पाठामध्ये
या पाठामध्ये एक मुलगी आहे, या पाठामध्ये एक मुलगी आहे, तुमच्यासारखी शाळेत जाणारी मुलगी, ठीक आहे, शाळेत जाणारी मुलगी आहे आणि ती बोलते, ती बोलते असं की आम्हाला पण मोबाईल हवाय स्वतःचा, असं बोलते ती. हा कळलं का? हे लक्षात घ्या आधी, कारण हा ह्या धड्यामध्ये पूर्ण तेच आहे. ती मुलगी सांगते कशासाठी मोबाईल हवाय असं ती सांगते आईला, बाबांना सांगते, ठीक आहे. हा तेवढंच आहे त्याच्यामध्ये वाक्य, दुसरं दुसरं कोणी बोललेलं नाहीये, सगळं ती मुलगी मुलगी बोलते असं ह्या धड्यामध्ये पूर्ण आहे. कळलं का? बघा बरं हे चित्र बघा, चित्र दिसतंय, या चित्रामध्ये कोण कोण दिसतंय तुम्हाला? ही कोण आहे? ही कोण आहे? आई आहे. अंकुश आवाज चालू करून बोलायचं. आई, आई बरोबर. ही कोण आहे? हा बोल बोल स्नेहा, स्नेहा बोल ना. मावशी, मावशी नाही, तिची ताई आहे. ताई, ताई किंवा दीदी, दीदी, बहीण, बहीण, तिची बहीण आहे, मोठी बहीण आहे. आणि ही कोण आहे? ही कोण आहे? बरोबर स्नेहल, स्नेहल बरोबर, बरोबर बोल. ती ही मुलगी आहे. ही मुलगी कशी आहे? तुमच्यासारखी लहान शाळेत जाणारी मुलगी आहे. कळलं का? ही आणि ही तिची मोठी बहीण आहे. मोठी बहीण आहे, ही तिची मोठी बहीण आहे. तसं श्रीकांत, श्रीकांत आहे की नाही? श्रीकांतची मोठी बहीण दीदी आहे ना, माऊ. श्रीकांतची मोठी बहीण आहे, दीदी आहे. ती आता कॉलेजला जाते, कॉलेजमध्ये शिकते. शाळा संपली, दीदीची शाळा, शाळा संपली, आता कॉलेजला जाते तिची दीदी. ओके ना? मोठी बहीण आहे. कशी? ही दीदी आहे हिची. कळलं का? आणि ती काय करते, ही दीदी काय करते? बोल बोल आवाज. बोलते, फोनवर काम करते, बोलते. आपल्याला दिसत नाही काय काम करते ते, नुसतं बोलते फोनवर. बोल स्नेहल, ऐक स्नेहल, फोनवर बोलते आहे ही दीदी. काय करते सांग स्नेहल, स्नेहल सांग, दीदी काय करत आहे? आहे फोन, पूर्ण बोलायचं स्नेहा. फोनवर बोलत आहे. बोल. आहे एकच आहे ना, एकच आहे ना स्नेहा, एकच आहे ना. मग आहे म्हणायचं, आहे त नको, एकच मुलगी आहे ना. आहे, हा, फोनवर बोलत आहे ही दीदी, फोनवर बोलत आहे. आणि ही मुलगी, ही मुलगी आईला सांगते. काय बोलत असेल तिचं तिचं तिला माहिती, आपल्याला नाही माहिती. पण ही दीदी आईला सांगते. काय सांगते? आम्हालाही हवाय मोबाईल, मला पण मोबाईल हवाय. दीदी कशी फोनवर बोलते, मला पण मोबाईल हवाय. समजलं का? असं ती सांगते. हा आता ते कशासाठी हवाय? मग आई तिला विचारते, तुला मोबाईल कशासाठी हवा? मग ती सांगते हे सगळं. हा आपण आता वाचूया, ठीक आहे. आता आपण वाचूया. इथपर्यंत वाचायचं, एवढा परिच्छेद. हा एवढा परिच्छेद वाचा सगळ्यांनी, वाचा. चला, माझ एकदा ऐक ना आई. पुस्तकात वाचा स्नेहा, स्नेहल पुस्तकात वाच. मी आता मोठी झाले असं तूच नाही का म्हणालीस?
मग मलाही सगळ्यांसारखा एक छान मोबाईल फोन पाहिजे की नाही? कशासाठी म्हणजे काय? बोलण्यासाठीच ना असते असतो फोन. वा गम्मतच आहे. ताईने मागितला की लगेच मिळतो फोन. दादा तर कॉलेजला सुद्धा नेतो त्याचा मोबाईल. बाबांकडे दोन दोन मोबाईल असतात अन आम्ही मागितला तर म्हणे गरज काय त्याची. वाचलं वाचलं एवढं? इथपर्यंत वाचलं? इथपर्यंत वाचलं? वाचलं सगळ्यांनी? हा हा. स्नेहा बघ इकडे, राम इकडे बघ. दिसतंय ना आता छान? आज लॅपटॉप वर आहे. हो लॅपटॉप वर आहे. आता घरी आहे ना? घरी आहे ना? ठीक आहे. झालं झालं वाचून. हा आता हे ही मुलगी जी आहे की नाही, ही मुलगी आईला सांगते, आईशी बोलते. काय बोलते ती आईला? आईला काय सांगते? आईला काय सांगते? हा बोल 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 स्नेहल, बोल स्नेहल. स्नेहल बोल ना. स्नेहल बोल. आईला काय म्हणाली मुलगी? ती आईला काय म्हणाली की माझं ऐक, मी बोलते माझं ऐक, माझं एकदा ऐक ना आई. तू आईला म्हणाली, तू मागे मागे म्हणाली ना की मी आता मोठी मोठी झाले, मी आता मोठी झाले, मग मला पण मोबाईल हवा की नाही? आई म्हणते ना तुम्हाला कधी कधी, तुम्हाला आई बोलते ना असं की तू आता मोठी झाली, आता काम छान कर असं बोलते ना, तू आता लहान नाहीये असं बोलते की नाही आई तुम्हाला? आई बोलते आता मोठी झालीये तू. काय म्हणते स्नेहल बोल? हा स्नेहल बोल. बरोबर. आई म्हणते लहान असतात तेव्हा छान असतात, मोठे झाल्यावर आवडत नाही, त्रास देतात मुलं. हो की नाही? आई असं म्हणते. मग आता तुम्ही हळूहळू मोठे व्हायला लागले असं आई म्हणते की आता तुम्ही लहान नाहीये, लहान मुलांसारखं मस्ती मस्ती करू नका, आता मोठे झाले आता छान वागा असं बोलते ना आई तुम्हाला? बोलते की नाही? मग म्हणून मला पण मोबाईल हवा असं ही मुलगी सांगते आईला. तू बोलते ना मला की मी झाले, मग मला पण मोबाईल हवा असं ती बोलते आईला. कळलं? काय काय बोल बोल श्रीकांत बोल बोल. काय करत नाही मला समजलं नाही. छान बोल ना, परत बोल परत. हा जेवण झालं नाही? राम आत्ता ते. अरे श्रीकांत आत्ता ते बोलायचं का? आता आपण हे अभ्यास करतोय की नाही? मग ह्या गप्पा तू नंतर त्याला फोन कर आणि बोल त्याच्याशी. तुम्हाला जर बोलायचंय ना एकमेकांशी मग त्यांना फोन करा आणि बोला फोनवर. आत्ता नको, आत्ता आपण अभ्यास करतोय की नाही? हा मग आपला विषय भरकटतो ना. बर. हा मग ती जेव्हा आईला असं म्हणते की मी पण, तू म्हणते ना मला मी मोठी झाले, मग मला पण मोबाईल हवा. हो की नाही? मग आई काय म्हणते? आई काय म्हणते? कशासाठी हवा?
तुला मोबाईल हवा आहे ना, कशासाठी हवा, काय करणार आहे मोबाईलच, काय करणार आहे? मग ती मुलगी काय म्हणते, ही मुलगी काय म्हणते, ही मुलगी काय म्हणते, कशासाठी म्हणजे काय, बोलण्यासाठीच फोन हवाय. मोबाईल कशासाठी असतो, बोलण्यासाठी ना, बोलण्यासाठी असतो ना मोबाईल, बोलण्यासाठीच हवाय, कळलं? आणि ताईने मागितला, ताईने फोन मागितला की लगेच देतात तिला. ताईने जर मागितला फोन, मला फोन दे, मग ताईला लगेच फोन देतात नवीन. दादा, तिचा दादा कॉलेजमध्ये पण घेऊन जातो फोन, कळलं का? श्रीकांतचा व्हिडिओ बंद झाला. तिचा दादा कॉलेजमध्ये फोन घेऊन जातो आणि मी मागितला फोन तर मला देत नाही, असं का? असं ती विचारते आईला, कळलं का? समजतंय सगळ्यांना? समजतंय? पुढे बघा काय दिलंय. आणि बाबांकडे, हिच्या बाबांकडे किती फोन असतात, मोबाईल किती असतात सांगितलंय तिने. बाबांकडे किती मोबाईल असतात असं दिलंय याच्यात बघा. हा अंकुश बोल. हा बरोबर. श्रीकांत बोल, आवाज चालू करून बोल. श्रीकांत, दोन मोबाईल असतात बाबांकडे, दोन मोबाईल आणि मला एक पण नाही, असं ती बोलते दीदी, ही मुलगी आई बरोबर. हा पुढे बघा काय झालंय. हा आता ही जेव्हा असं आईशी बोलत असते ही मुलगी, तेव्हा ही ताई आहे ना तिची, ताई किंवा बहीण किंवा दीदी, ती काय म्हणते तिकडनं, ती बोलते तिला, तुला कशाला हवा मोबाईल. ती म्हणते तुला काय करणार आहे मोबाईलचं, तुला कशाला पाहिजे मोबाईल, असं ती बोलते इकडनं. हा मग ती काय म्हणते बघा. ए तायडे, वाचा, हे वाचा, आता इथपर्यंत वाचा, हे एवढं वाचा, एवढं इथपर्यंत वाचा, दिसलं का? हा हे वाचा वाचा. ए तायडे, उगीचच काहीही बोलू नकोस. हा तुला मोबाईल मिळाला तेव्हा मी काही बोलले होते का? हो आम्हालाही असतात महत्वाची कामं, महत्वाचं बोलायचं असतं. दादाचा फोन घेते मी कधी कधी, पण फक्त गेम खेळण्यासाठीच ग, बोलण्यासाठी काय करावं मग. हा आता ती तिकडनं तिची बहीण, ही मुलगी आहे ना, ही आई बरोबर बोलते हे सगळं, ती आई बरोबर बोलते, पण तिकडनं तिची बहीण तिला म्हणते, तिची बहीण तिला म्हणते तुला कशाला पाहिजे मोबाईल, काय करणार आहे मोबाईलच, असं ती बोलते. मग ही म्हणते ए तायडे, उगीचच काही पण बोलू नको, आम्हाला पण काम असतं महत्वाचं. ही मुलगी म्हणते, काय म्हणते ही, आम्हाला पण महत्वाचं काम असतं, आम्हाला पण फोनवर बोलायचं असतं. महत्वाचं बोलायचं असतं. आणि कधी कधी ती काय सांगते इकडे बघा, कधी कधी मी दादाचा मोबाईल घेते पण फक्त गेम खेळण्यासाठी, बोलण्यासाठी काय करू, मला फोनवर बोलायचं असतं, मैत्रिणींबरोबर बोलायचं असतं, काय करू, माझ्याकडे फोन नाहीये. दादाचा मोबाईल घेते, गेम खेळते आणि देऊन टाकते त्याला, पण मग मला बोलायचं असतं मैत्रिणींशी, मी काय करू, असं ती ताईला सांगते, कळलं? हा ह्या नाट्यछटा आहे, ह्या काय आहे, सगळ्या नाट्यछटा, एकट्याने असं बोलायचं, नाटक करायचं, कळलं का? असं समजायचं की समोर कोणीतरी बोलतंय आपल्याशी, एकट्याने बोलायचं. आता इथे ताई काय बोलली इथे दिलंय का? नाही दिलेलं. आई काय बोलली इथे दिलंय का? नाही दिलेलं. हे सगळं फक्त ही मुलगी बोललीये, याला नाट्यछटा म्हणतात, याला काय म्हणतात?
याला काय म्हणतात नाट्य छटा. नाट्य छटा आपण नाटक करतो की नाही. नाटक जेव्हा करतो आपण शाळेत शाळेत गॅदरिंगच्या वेळेस वगैरे नाटक नाटक करतो की नाही. नाटक करतो त्याच्यामध्ये वेगवेगळी पात्र असतात. वेगवेगळे खूप जण नाटकामध्ये असतात. मग हा येतो तो बोलतो हा येतो तो बोलतो असं असतं की नाही नाटकामध्ये. हो की नाही. पण तसं इथे नाही आहे. याला म्हणतात नाट्य छटा. हा आणि त्याच्यामध्ये हे तिघ जण पात्र ह्याच्यात दिलंय का त्यांचं दिलेलं नाहीये. एकटी मुलगी बोलणार असं समजायचं की तिकडनं आई बोलली तिकडनं दीदी बोलली असं ती समजते आणि असं बोलते. कळलं का? समजलं हा तुम्हाला. मी मिळाला मला व्हिडिओ मिळाला तर मी तुम्हाला दाखवीन नाट्य छटेचा. हा ठीक आहे. पुढे बघा काय दिलंय. पुढचं वाचा आता इथपर्यंत. पुढचा परिच्छेद वाचा. आई पुढल्या महिन्यात माझा वाढदिवस येतोय. मित्र मैत्रिणींना पार्टीसाठी बोलवायला किती मज्जा येईल. अरे उद्या संध्याकाळी माझे बर्थडे पार्टी घरीच गच्चीवर आहे. तू जरा लवकर येशील ना. गुड. अगं धम्माल करू. हो सगळ्यांना आता फोनवरच सांगते. बाय. वाचलं. वाचलं का? हा वाचलं सगळ्यांनी. हा आता ती काय म्हणते आईला. आईला काय सांगते मुलगी. ही मुलगी आता आईला काय सांगते. अजून आई प्रेना पैना तुमचा वाढदिवस येतोय. कोणाचा कोणाचा वाढदिवस. वाढदिवस कोणाचा. एक मिनिट थांब. नाही नाही मी विचारलं वाढदिवस कोणाचा येतोय. हा श्रीकांत. श्रीकांत अरे बाबा हा बरोबर तू वाचलंस बरोबर. पण मी विचारलं वाढदिवस कोणाचा. मैत्रिणीचा वाढदिवस. वाढदिवस कोणाचा येतोय. तुम्ही वाचलं ना. हा बरोबर. मग वाढदिवस कोणाचा. वाढदिवस कोणाचा स्नेहल. मुलीचा कोणाचा. मुलीचा या मुलीचा. ती म्हणते ना माझा. ही बोलते की नाही. हा ती काय म्हणते माझा. आई पुढच्या महिन्यात माझा वाढदिवस येतोय. मग माझा म्हणजे कोणाचा. माझा माझा मग कोणाचा. मुलीचा कोणाचा. निकीचा. गीचा नाही म्हणायचं. मुलीचा. मुलीचा. हा मुलीचा वाढदिवस येतोय. पुढच्या महिन्यात माझा वाढदिवस येतोय. आणि मग तिचा वाढदिवस आहे म्हणून ती काय करणार. काय करणार आहे वाढदिवसाला. हा बरोबर. श्रीकांत बोल. आवाज चालू कर. काय मित्र मैत्रिणींना काय काय बोलत होत.
हाँ मी विचारलं तिचा स्नेहल काय झालं थांब एक मिनिट अंकुश श्रीकांत श्रीकांत बंद कर स्नेहल काय झालं स्नेहल काय झालं मग का बरं रागवली आईवर रागवली का हट्ट का करते बर इकडे बघ तिचा वाढदिवस येतोय पुढच्या महिन्यात मग ती काय करणार आहे फोन मागते ना ती मला फोन पाहिजे मग ती फोनवर काय करणार हा बोल बोल श्रीकांत बोल श्रीकांत बोल नुसतं वाचून नाही दाखवायचं मला नुसतं असं वाचून नाही दाखवायचं तुम्ही विचार करून त्याच्यावर उत्तर द्यायचंय हा स्नेहल बोल स्नेहल हे पा स्नेहल तू नुसतं वाचते नुसतं वाचते असं नको मी प्रश्न काय विचारला कि ही मुलगी मुलगी फोनवर वाढदिवसासाठी काय करणार आहे ती आईला सांगते ना मला फोन हवाय नवीन फोन हवाय मग ती वाढदिवसासाठी काय करणार आहे तिचा पुढच्या महिन्यात वाढदिवस आहे मग फोनवर काय करणार हा बोल अंकुश अंकुश बोल मित्र मित्रिणींना पार्टीसाठी हा बरोबर हा काय काय करणार मित्र पार्टीसाठी काय करणार हा फोनवर काय क्रियापद क्रियापद वापर ना हा पूर्ण शब्द बोल मित्र मित्रिणींना पार्टीसाठी नुसतं पुस्तकातलं वाचून नाही दाखवायचं नुसतं पुस्तकातलं मैत्रिणींचा फोन दे नाही तिचा पुढच्या महिन्यात वाढदिवस आहे की नाही पुढच्या महिन्यात वाढदिवस आहे आणि ती आईला सांगते की मला फोन हवाय मग ती फोनवर काय करणार काय करणार आहे फोनवर फोटो काढणार फोनवर फोटो काढणार असं लिहिलंय त्याच्यात आत्ता असं लिहिलंय त्याच्यात नाही असं नाही लिहिलेलं काय करणार आहे ती फोनवर हा म्हणजेच काय नाही समजलं अरे मित्र मैत्रिणींना इकडे बघ स्नेहल 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 समोर बघ ना मी बोलते ना मी जेव्हा बोलते तेव्हा समोर बघा असं सांगितलंय ना मी एक तर तुम्हाला आवाज कमी येतो की नाही मग मी बोलल्यावर तुम्हाला समजत नाही ना पटकन म्हणून समोर बघा फोनवर ती मित्र मैत्रिणींना पार्टीसाठी बोलवणार त्याच्यात दिलंय ना वाक्य मित्र मैत्रिणींना पार्टीसाठी बोलवायला किती मज्जा येईल असं वाक्य दिलंय ना मग ते बोलायचं नाही आपण आपण काय सांगायचं मी विचारलं ती फोनवर काय करणार ती फोनवर मित्र मैत्रिणींना पार्टीसाठी बोलवणार पार्टी पार्टी वाढदिवसाची पार्टी म्हणजे काय असेल माहितीये सगळे मित्र मैत्रिणी येतात सगळे बसतात मग केक असतो मग केक आपण छान छान कपडे घालतो मग केक कापतात मग सगळे हॅपी बर्थडे म्हणतात तुम्हाला
फोटो काढतात मग त्या सगळ्याला काय म्हणायचं पार्टी वाढदिवसाची पार्टी समजलं पार्टी म्हणजे काय समजलं सगळे येतात बसतात मग छानपैकी खाऊ पिऊ खायला वगैरे देतो आपण भेट वस्तू देतात एकमेकांना हो की नाही समजलं समजलं का हा ओके बर मग ती काय म्हणते की मित्र मैत्रिणींना पार्टीला फोनवर बोलवायला किती मज्जा येईल मग ती फोनवर काय बोलणार आहे फोनवर काय बोलणार आहे ती माहितीये हा ती फोनवर काय बोलणार आहे हॅलो अरे उद्या संध्याकाळी माझा वाढदिवस आहे वाढदिवसाची पार्टी आहे तू लवकर येशील का गच्चीवरती आपण पार्टी करूया मज्जा येईल को असं ती बोलते फोनवर असं बोलणार असा काय विचार करते ती काय बोलायचं फोनवर असं ती विचार करते समजतंय का तुम्हाला थोडं थोडं समजतंय का हा बर बर पुढे बघा काय दिलंय पुढचं वाचा आता आता हे 5 मिनिटात संपणार आहे मीटिंग वाव किती मस्त वाटेल असे फोन करताना आई अगं शाळेत अचानक सुट्टी घ्यावी लागली तर उगीच बोलणी ऐकावी लागतात सरांची त्यापेक्षा पप्पा कसे घरातूनच ऑफिसला फोन करतात तसा सरांना शाळेत फोन करायचा हॅलो गुड मॉर्निंग सर मला आजची सुट्टी मिळेल का जरा महत्वाची काम आहे घरी हो सर उद्या नक्की येणार शाळेत थँक्यू सर वाचलं वाचलं हा तिला अजून कशासाठी हवाय फोन अजून फोन कशासाठी हवाय त्या मुलीला अजून पहिलं आपण बघितलं पहिलं काय बघितलं ती सांगते आईला की आम्हाला पण महत्वाचं काम असतं हा मग ती सांगते की पुढच्या महिन्यात माझा वाढदिवस आहे मग मला मित्रमैत्रिणींना फोनवर बोलवायचंय की माझ्या वाढदिवसाला या माझ्या वाढदिवसाला या असं बोलाय फोनवर बोलवायचंय आमंत्रण द्यायचंय तसं अजून दुसरं कशासाठी फोन हवाय अजून कोणाशी बोलायचंय बोल बोल अंकुश अरे बोल ना कशासाठी फोन हवाय अजून काय बोलणार आहे कोणाला फोन करणार आहे मित्रमैत्रिणींना फोन करणार वाढदिवसासाठी अजून कोणाला फोन करणार आहे ती मुलगी हा बरोबर स्नेहल बोल शाळेत कोणाला हा बरोबर सरांना फोन करणार सरांना का कशासाठी फोन करणार बरोबर स्नेहल बोल अचानक जर शाळेत जायचं नसलं काही काम असलं घरी काम असलं किंवा कोणी पाहुणे आले घरी मग कंटाळा येतो ना शाळेत नको जायला मग अशा वेळी मी सरांना फोन करणार असं ती सांगते कळलं का ती सरांना फोन करून सांगणार तिचे बाबा पप्पा जसे फोनवर सांगतात ऑफिसमध्ये फोनवर सांगतात की मी आज येणार नाहीये असं सांगतात की नाही पप्पा तुमचे पप्पा फोनवरती सांगतात की मी आज ऑफिसला येणार नाहीये काम करायला येणार नाही असं फोनवर सांगतात ना पप्पा तसंच मी पण माझ्या सरांना फोनवर सांगणार की मी आज शाळेत येणार नाहीये कळलं का बघा काय म्हणते का आता ती फोनवर काय बोलणार सर शाळेतले सर
त्यांच्याशी फोनवर बोलणार आहे, काय बोलणार आहे फोनवर, काय बोलणार? हा स्नेहल बोल, बोल स्नेहल. पुढे ती काय म्हणते फोनवर, काय बोलणार ती, काय बोलणार? हॅलो, गुड मॉर्निंग सर, मला आजची सुट्टी मिळेल का? जरा महत्वाचं काम आहे घरी. हो सर, उद्या नक्की शाळेत येणार. थँक्यू सर, असं ती बोलणार सरांची फोनवर. कळलं का? तुम्ही असं गंमत 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 खेळता ना, हॅलो हॅलो बोलता की नाही घरी? गंमत गंमत खेळता की नाही? हॅलो, लहान असताना लहान लहान मुलं गे